तर विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माणेगुरुजी. या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपण अभ्यास करतो आणि अभ्यासाबरोबरच आपल्याला अत्यंत आवश्यक असणारे संदर्भ साहित्य जे असतील किंवा संदर्भ साधने असतील, तर त्या संदर्भ साधनांचा प्रभावी वापर जर आपल्याला करता आला तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं. तर मित्रांनो, संदर्भ साधने जी आहेत किंवा साहित्य जे आहेत, तर ते फक्त अभ्यासाला पूरक म्हणून नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध संदर्भ साहित्य साधनांचा प्रभावीपणे वापर करणं ही आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पुस्तके असतील, संदर्भ ग्रंथ असतील, शब्दकोश, विविध ज्ञानशाखांचे कोश, टीव्ही आहे, संगणक आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पेनड्राईव्ह आहे, शैक्षणिक खेळ आहे, पृथ्वीचा गोल आहे, नकाशा किंवा आलेख, विश्वकोश, वर्तमानपत्रे, थिसॉरस, तर असे अनेक साधनांचा प्रभावीपणे वापर जो आहे तर तो आपण करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकं तर अभ्यासासोबतच अभ्यासाला पूरक ठरणारी संदर्भासाठी वापरता येणारे पुस्तकं जर आपण वाचून काढले तर त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये अधिक भर पडण्याची शक्यता असते. तर आणि एवढंच नाही तर आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे जर प्रश्नांमध्ये देण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला देखील आपल्याला चांगले गुण जे आहेत तर त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि एवढंच नाही तर परीक्षेमध्ये गुण वाढवण्यासाठी आणि या ज्ञानाची मदत होते. एवढंच नाही तर बहुश्रुतता येते आणि विविध विषयाचे आकलन जे आहे तर ते आकलन देखील आपल्याला होत असते. मित्रांनो, दुसरं संदर्भ ग्रंथाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर विविध संशोधकांनी, अभ्यासकांनी परिश्रमाने संशोधित केलेली जी माहिती आहे ती जर्नल्सच्या माध्यमातून विविध विषयाबाबत अनेक अंगाने मिळवलेली माहिती संदर्भ ग्रंथामध्ये उपलब्ध करून दिलेली असते. आणि त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि जे विद्यार्थी संशोधन करू इच्छितात तर अशा पद्धतीनं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते अतिशय लाभदायी असते आणि म्हणून आपल्याला संदर्भ ग्रंथ देखील वाचता आली पाहिजेत. तिसरा मुद्दा आहे शब्दकोश. मित्रांनो, कोणती भाषा विविध शब्दसमूहातून तयार होते, कोणती भाषा विविध शब्दसमूहातून तयार होते आणि या शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय भाषेतील ज्ञानाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला घेता येत नाही. आणि विविध भाषांमध्ये असणारे शब्द, वाक्प्रचार, पर्यायी शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांची परिपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला शब्दकोशातून मिळत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्दकोश वाचणं तितकंही महत्त्वाचं असते. त्यानंतर मी तुम्हाला चौथा मुद्दा सांगणार आहे, विविध ज्ञानशाखांचे कोश. तर यामध्ये भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल किंवा वैद्यकशास्त्र असेल, तर अशा विविध ज्ञानशाखांचे कोशही आता दुकानामध्ये, बुकस्टॉलमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आणि त्या त्या भाषेतील, त्या त्या शाखेतील पारिभाषिक शब्द, संकल्पना, तांत्रिक व्याख्या वगैरे जे असतील तर या उदाहरणासह त्या ठिकाणी समजून सांगितलेले असतात. पुढचं आहे थिसॉरस. एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात, आपल्याला माहित आहे. मराठी भाषेमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये असे वेगवेगळे शब्द आहेत तर एकाच शब्दाचे अनेक अर्थ या ठिकाणी निघू शकतात. ठीक आहे, जसं दिन, तर दिन म्हटल्यानंतर दिनमध्ये दिवस पण होऊ शकतो आणि दिन म्हणजे गरीब पण होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वेगवेगळे अर्थ निघू शकतात. एकाच शब्दाला विविध छटा ज्या आहेत तर त्या असतात. शब्द योग्य जागी वापरला तरच वाक्यरचना प्रभावी होते आणि अपेक्षित अर्थ त्यातून आपल्याला साधता येतो. यासाठी सतानार्थी, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जो आहे तर त्या आपल्याकडे त्याचे भांडार जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. तर नेमके हेच कार्य थिसॉरस जो आहे तर तो करत असतो. त्यानंतर बघू आपण विश्वकोश. जगभरातील विविध गोष्टींची सचित्र माहिती जी आहे तर विश्वकोशामध्ये दिलेली असते. विविध विषय,
त्यातील विविध संज्ञा त्याचप्रमाणे इतर माहितीचा साठा जो आहे तर तो विश्वकोशाच्या माध्यमातून आपल्या पुढे रिता होतो. आवश्यक तेथे चित्र असते, तक्ते असतात, आकडेवारी असते. अशा मौलिक माहितीचा विश्वकोश आणि त्याचे खंड जे आहेत तर ते विविध शाळांमध्ये आणि शाळांमध्ये असणाऱ्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात, तर ते देखील विद्यार्थ्यांना अभ्यासता आले पाहिजेत. त्याच्यानंतर वर्तमानपत्र. तुम्हाला माहीत आहे की वर्तमानपत्र हे आपल्याला जे नेमकं कुठं काय घडलं तर एवढंच वाचण्यासाठी वर्तमानपत्राचा उपयोग नसतो, तर त्या ठिकाणी आपल्याला चालू घडामोडीसोबत सामान्य ज्ञान असते, अनेक विषयाबद्दल लेख असतात, आकडेवारी दिलेली असते, प्रेरणादायी लेख असतात, शैक्षणिक माहिती असते, विविध विषयावर माहिती दिलेली असते, विविध विषयातील क्षेत्रातील सद्यस्थितीमधील घटना असतील, तर या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकामध्ये दिलेल्या असतात. तर यामधील जी माहिती आहे तर या माहितीचा वापर देखील आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना वर्तमानपत्रातील आणि त्या विषयासंदर्भातील बातम्यांच्या माहितीचा ताज्या आकडेवारींचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ देता येईल. तर यामुळे काय होतं, आपल्या गुणाबरोबरच आपल्या ज्ञानाचा देखील या ठिकाणी म्हणजे वाढ होतो आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने वर्तमानपत्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर टी व्ही, ठीक आहे. तर बालचित्रवाणी UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन पोगो डिस्कवरी हिस्ट्री तर यासारखे शिक्षणाला पूरक ठरवले जाणारे अनेक चॅनेल्स आपण टी व्हीमध्ये पाहू शकतो आणि विविध ज्ञानशाखांचे मार्गदर्शन करणारे कार्यक्रम जे आहेत तर ते देखील सर्व वयोगटासाठी दाखवलं जातं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला टी व्ही पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आपण काय बघतो टी व्हीमध्ये, आपण काय बघतोय हे देखील महत्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर संगणक. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की संगणक क्रांती जी आहे आपल्या देशामध्ये तर त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी आणि संगणक क्षेत्रामध्ये आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली आहे. तर मित्रांनो, यामध्ये संगणक काही वर्षापासून अभ्यासासाठी संगणकाची मदत घेण्याचं प्रमाण जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि विविध विषयाची माहिती जी आहे ती संगणकात मध्ये आपल्याला साठवून ठेवता येते. आंतरजालाच्या माध्यमातून आपल्याला विविध माहिती करून घेता येते. शालेय वर्गापासून तर पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत घेणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CD वगैरे ह्या सगळ्या या ठिकाणी आपण संगणकावरत बघू शकतो. त्यानंतर मोबाईल. आता मोबाईल आता फक्त संपर्काचे साधन राहिलेलं नाही आहे, तुम्हाला माहित आहे की आज जो तो मोबाईल शिवाय राहू शकत नाही, पण मोबाईलमध्ये देखील आपल्याला चांगल्या गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतात. विविध प्रकारचं ज्ञान या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळे जे म्हणजे माहिती आहे, जसं आता मोबाईल म्हणजे काय तर अल्लादीनचा चिरागच बनलेला आहे. आपल्याला हवं तेव्हा हवी तेवढी माहिती जे काही पाहिजे आहे तर व्हॉइस रेकॉर्डिंग पासून तर इंटरनेट कॅल्क्युलेटर पर्यंत शेकडो सुविधा जे आहे. आता तर AI आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर या माध्यमातून आपल्याला बरीच माहिती जी आहे तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला घेता येते. व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्याला किचकट व्याख्या, पाठांतर न होऊ शकलेला मजकूर, महत्वाची सूत्रे स्वतःच्या आवाजामध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो, ठीक आहे. प्रवासात तयारी करण्याच्या म्हणजे करतानाच्या मोकळ्या वेळामध्ये ते नियमितपणे काही आपल्याला ऐकता पण येऊ शकतं, किंवा कुठेही जर आपण गेलो फावला वेळ असला की वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून साठवून करता येते. त्यानंतर इंग्रजी शब्दांच्या अर्थासाठी देखील डिक्शनरीची सुविधा जी आहे तर ती मोबाईलवर उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीनं या सुविधांचा लाभ जो आहे तर परीक्षेच्या कालावधी सोडून घ्यायला हवा बरं का, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. त्यानंतर इंटरनेट. तर तुमच्या अभ्यासक्रमातील विविध विषय असतील, आकृत्या असतील, चित्रे असतील तर या अर्थासह तुम्हाला समजेल अशा अनेक भाषा अनेक उदाहरणासह इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर जगातील आजपर्यंत उपलब्ध प्रत्येक माहिती जी आहे किंवा जगभरातील अभ्यासक्रम असतील, विविध ज्ञानशाखा असतील किंवा शिकवले जाणारे विविध विषय असतील तर ज्ञानाच्या महासागरामध्ये तुम्हाला जर पोहायचं असेल तर तुमच्यासाठी इंटरनेट हा एक पर्याय तुम्हाला दिलेला आहे ज्यामधून विविध प्रकारचं ज्ञान आपण गोळा करू शकतो. त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगितलं पेनड्राईव्ह. पेनड्राईव्हच्या संदर्भात मित्रांनो, मूर्ती लहान पण कीर्ती महान
असेच याबाबत म्हणावे लागेल. तर या ठिकाणी 2GB, 4GB, 8GB, 64GB, 128GB, 256GB अशा पर्यंत समतेचं पेनड्राईव्ह मार्केटमध्ये आहेत, ज्या मार्केटमध्ये आपल्याला विविध प्रकारची माहिती, चित्रे, आकृत्या, व्हिडिओ, आवाजाच्या क्लिप्स असे असंख्य प्रकार येऊल्याशा पेनड्राईव्हमध्ये आपण सहज मावतील. तर हल्ली अभ्यासासाठी संगणकाची मदत घेणारे अनेक विद्यार्थी जे असतील तर ते विविध विषयांचा अभ्यास पेनड्राईव्हमधून पेनड्राईव्हमध्येच घेऊन फिरतात आणि त्यांच्या संगणकावरती अभ्यास करतात. काही सेकंदातच पेनड्राईव्हमध्ये साठविता येतो आणि त्याच्या प्रिंट आपण काढता येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं विविध प्रकारची माहिती जी आहे तर ही माहिती आपल्याला पेनड्राईव्हमध्ये साठवून ठेवता येते. त्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक खेळ. आता पूर्वीच्या काळामध्ये खेळणी म्हटली की लहान मुलींचे मनोरंजनाचे साधन असाच विचार केला जायचा, परंतु हल्ली शैक्षणिक खेळण्यामधील असंख्य प्रकार विद्यार्थ्यांसाठी वापरले जात आहेत, ज्यामध्ये विज्ञानातील सिद्धांत उलगडून दाखवण्यासाठी खेळणे आहेत, विज्ञानाचे स्वयंचलित प्रकल्प, भाषा, इतिहास, भूगोल शिकवणारी खेळणी आहेत, गणितातील गुणाकार, भागाकार, बेरीज, वजावाकी, लस्सावी, मस्सावी अशा अनेक क्रियावर आधारित खेळणी सध्या उपलब्ध आहेत. शब्द आहे, वाक्य, व्याकरण, खेळण्यामधून शिकवणारी खेळणी आज मिळू शकतात आणि शालेय विद्यार्थ्यापासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यापर्यंत सगळ्यांच्या उपयोगाचे अशा प्रकारचे शैक्षणिक खेळ आज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पृथ्वी किंवा ज्याला आपण ग्लोब म्हणतो, तर मित्रांनो हा ग्लोब जो आहे ना तो प्रत्येक घरामध्ये असायला पाहिजे. एक शैक्षणिक साधन आहे. पृथ्वीबद्दल किंवा भूगोलाबद्दल फक्त पुस्तकात वाचूनच आपल्याला अंदाज घेत नाही, तर पृथ्वी जशी आहे तशी डोळ्यासमोर असेल तर अनेक संकल्पना सहज आपल्याला समजतात. त्यानंतर मित्रांनो, नकाशा आणि आलेख. पुस्तकात बहुतांश माहिती शब्दरूपात दिलेली असते, फक्त शब्द पाठ करून त्या माहितीचे आकलन होत नसते. सदर माहितीशी संबंधित चित्रे असतील, आकृत्या, नकाशा असेल तर ती सचित्र माहिती आपल्याला समजते, स्मरणामध्ये राहते आणि यासाठी पृथ्वी, खंड, देश, राज्य, शहर, गाव, रस्ते, जलमार्ग, रेल्वेमार्ग, भौगोलिक विविधता, तर अशा पद्धतीची विविध माहिती किंवा आकडेवारी समजण्यासाठी आपल्याला नकाशा आणि आलेखांची माहिती होत असते. तर मित्रांनो, संदर्भ साहित्याचा किंवा संदर्भ साधनाचा या साहित्याचा प्रभावीपणे आपल्याला वापर करता येऊ शकतो आणि अभ्यासासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये मी घेऊन येत असतो. धन्यवाद.